अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडाच्या कामासाठी केलेल्या खोदकामात ब्रिटिशकालीन नाण्यांसह अनेक जुन्या वस्तू सापडल्यात देवस्थान समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली साठ ते पासष्ट वर्षांपूर्वी लोकांकडून मणकर्णिका कुंडाच्या ठिकाणी कचरा टाकायला सुरुवात झाली त्यानंतर तत्कालीन प्रशासनाच्या आदेशानुसार हे कुंड बुजवण्यात आलं मात्र काही दिवसांनी या कुंडाचं धार्मिक महत्व लक्षात येऊन हे कुंड खुलं करण्याची मागणी जोर धरू लागली सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पाच जुलै दोन हजार वीस पासून मणकर्णिका कुंड खुलं करण्याचं काम सुरू करण्यात आलं हा कुंड साठ बाय साठ फूट आणि पंधरा पायऱ्यांचा असून काशीनंतर करवीर क्षेत्रातच असा कुंड अस्तित्वात आहे या कुंडासाठीच्या खोदकामात ब्रिटिशकालीन नाणी जुनी भारतीय नाणी काही मूर्ती दागिने ठेवण्याचा डबा यासह तांबे पितळेच्या वस्तू आढळल्यात मुजवलं गेलं त्यावेळेला त्या वास्तू त्या कुंडातच पाडल्या गेल्या आणि त्या वास्तूच्या अवशेषाचा उपयोग करून ते कुंड मुजवण्यात आलं हे कुंड मुजवलं जात असताना त्याच्यामध्ये असलेले सोळा जिवंत पाण्याचे झरे होते आणि त्या झऱ्याचा त्याला त्रास व्हायला लागला अनेक वेळेला प्रयत्न करूनसुद्धा ते झरे थांबत नव्हते म्हणून त्या ठिकाणी एक बांधकाम लावून ते झरे थांबवले गेले आणि मग ते मुजवलं गेलं त्याच्यामुळं ते मधलं जे बांधकाम आहे ते आपण पाडायला सुरुवात केलं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू नाणी भांडी पानाचा डबा त्यानंतर झुंबरासारख्या अलंकार या सगळ्या वस्तू त्या काळच्या सामाजिक रचनेची आपल्याला साक्ष देतात आणि त्याच्यातून आपल्याला एका निवासी वाड्यामधल्या वस्तू वेगळ्या प्रकारचे अवशेष सापडतात एका महंतांच्या देवघरातल्या देवपूजेचे टाक किंवा देवतांच्या मूर्ती वेगळ्या अवस्थेत सापडतात आणि मूळ मनकर्णिका कुंडाच्या परिसरात असलेल्या मंदिराचे अवशेष दगडी स्तंभ विरगळ या अवस्थेमध्ये आपल्याला सापडतात याशिवाय चौथा एक गट आपल्याला मनकर्णिकेतल्या अवशेषाचा करता येईल तो म्हणजे मन मनकर्णिका तीर्थातला किंवा मनकर्णिकेला महालक्ष्मीला दर्शन घेताना भाविकाने त्या कुंडामध्ये विसर्जन केलेल्या वस्तू याही आपल्याला सापडतात त्याच्यामुळे या चार वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला या उत्खननातून सापडणार आहेत